आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संस्काराने विचाराने माणूस मोठा होतो, परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांचं मत. स्वर्गीय दिनकरराव यादव आणि स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी खूप चांगली कामगिरी पार पाडली होती, असंही मत परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केलं. शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाटगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर मुळे हे केंद्रीय परराष्ट्र खात्याचे सचिव आहेत. त्यांनी वेगवेगळ्या देशात भारताचं राजदूत म्हणून काम पाहिलं आहे. आज ते अब्दुल लाट येथे आले होते. त्यांनी खुल्या मनानं अनेक विषयावर चर्चा केली. नमस्कार. शिरोळ तालुक्याच्या अब्दुल लाट सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण जन्म घेतला आणि आज तुम्ही एका चांगल्या जागतिक क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवलेलं आहे. तुमच्या घराण्यामध्ये आजपर्यंत झालेले तुमच्यावरती संस्कार किंवा तुम्ही हे जे मिळवलेलं यश आहे कशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकाल? मला वाटतं की सर्वप्रथम घरात आणि शाळेत झालेले संस्कार जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आमच्या घरात वारकरी परंपरा आहे, त्यामुळं सचोटी साधेपणा आणि कुठल्याही प्रकारची शोबीज किंवा शोबाजी न करता आपापलं काम करण्याची जी वृत्ती आहे त्याचा मला फार फायदा झाला. आई वडिलांच्याकडून आणि शाळेतून मी खूप शिकलो. मनात जर जिद्द असेल आणि चिकाटी ठेवली, ध्येय समोर ठेवलं तर मोठं यश संपादन करता येतं हे श्री मुळे यांनी दाखवून दिलं आहे. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अब्दुल्लाट येथे झालं असं ते म्हणतात. स्वर्गीय माने आणि स्वर्गीय यादव यांचं शिक्षण खात्याकडे लक्ष असायचं. आणि शाळेमध्ये असताना लाटच्या कुमार विद्या मंदिरमध्ये आणि कोल्हापूरच्या विद्यानिकेतनमध्ये, ते विद्यानिकेतन हे जिल्हा परिषदेची शाळा होती. दिनकरराव यादव आणि बाळासाहेब माने यांनी त्या काळात ती खेड्यातल्या गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, होतकरू विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू केलेली शाळा होती. तर त्या शाळेमध्ये आमच्या गावातले मठपती गुरुजी आहेत, ते मला घेऊन त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलं आणि मग त्याच्यानंतर माझं जीवन जे आहे त्यांनी वेगळी कलाटणी घेतली. कारण शाळेत शिक्षक चांगले मिळाले, संस्कृतचा अभ्यास करता आला, इंग्रजीचा अभ्यास करता आला आणि नवीन दिशा जीवनाला मिळाली तिथं. आणि मग तिथून मी माझी भरारी सुरू ठेवली. कॉलेजला, शहाजी कॉलेजला कोल्हापूरला होतो, तिथेही प्राचार्यांनी खूप आणि प्राध्यापकांनी खूप परिश्रम घेतले माझ्यावर. तर मला असं वाटतं की माझी सगळी जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये लाट, कोल्हापूर या दोन ठिकाणांचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण. हे फाउंडेशन तयार झालं नसतं तर पुढचं मंदिर जे आहे ते उभं झालं नसतं. गल्लीत, गावात, तालुक्यात, राज्यात आणि देशात प्रगती दोन प्रकारची होत असते, एक भौगोलिक विकास आणि एक ज्ञानाची. आपण कोणती स्वीकारायची हे ठरवलं पाहिजे. श्री मुळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रगतीची बाजू समजावून घेतली, त्यामुळे शिरोळ तालुक्याचं नाव देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं. शिरोळ तालुक्याचा एक हिरा विचाराच्या उंचीमुळं आज देशात इतरांनाही ज्ञानाचा प्रकाश देत आहे. त्यांच्याशी बातचीत ज्यावेळी झाली त्यावेळी NS पाटील, तुषार रेडेकर, अनिल रेंगडे, कृष्णा रेंगडे, मारुतीराव रेडेकर, विद्याधर कुलकर्णी, पंढरीनाथ मुळे, पुरुषोत्तम मुळे, विवेक मुळे, अभिजित मुळे, अक्काताई मनोहर मुळे आदी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी अब्दुल लाटहून मोहन जमादार. लहानच मोठे केले ते आईला आणि त्या मुलालाच माहीत असते. अति उत्तर चांगलं दिलंय तुम्ही. आईला आणि मुलाला काय कष्ट झालंय काय नाही ते त्यांनाच माहीत असते. या माध्यमातून आज तुमचा मुलगा पूर्ण जगाचा प्रवास करून या ठिकाणी येत असताना कशा पद्धतीने त्याची वाट पाहत असते तुम्ही मुलाची? ते काय बोलायचं काम नाही, कसं बी रात्रभर दिवसभर आठवण म्हणून वाट पाहत असते माणसं.